कोविडच्या संकटामुळे गेल्या 2 वर्षात पंढरपूर आषाढी वारी सोहळा झाला नाही, मात्र यावर्षी कोविडचे सावट दूर झाले आहे, त्यामुळे पालखी सोहळे उत्साहात सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी एकादशीचा माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. वारकऱ्यांची सेवा करण्यासारखी संधी या निमित्ताने मिळते. वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा आणि वारकऱ्यांची सेवा या पुढील काळातही निरंतर सुरू राहील अशा भावना अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण गाडगे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रतापसिंह कांचन पाटील, डॉक्टर विठ्ठल जाधव, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण गाडगे पाटील, कायदेशीर सल्लागार गणेश चव्हाण, शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम वाडेकर, सूरज घाडगे, शरद वगरे, अशोक घाडगे, समाधान घाडगे, सार्थक घाडगे, औदुंबर घाडगे, सचिन घाडगे, विशाल घाडगे व मित्रपरिवार उपस्थित होते. 2 वर्ष झाले कोरोनासारख्या महामारीमुळे आपण कोणतीही वारी आजपर्यंत न चुकतो तीन खंड पडता. कोरोनासारख्या महामारीचे 2 वर्ष खंड पडला, त्या खंड पडल्यामुळे वारीचा लोकांना विसर झालेला, पण आज तो त्याच उत्साहानं त्याच जोमानं पुन्हा वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी कुणी पायी कुणी गाडीने कुणी दिल्लीच्या माध्यमातून आपल्या विठुरायाचे आयोजन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. फुलना फुलाची पाकळी म्हणून संघटनेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत असतो, परंतु आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. ती फुलना फुलाची पाकळी आपण दिली पाहिजे. या माध्यमातून आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जवळपास 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ होता, महामारीचा काळ होता, अशामध्ये आपल्याला अनेक जण सोडून गेले. अशा वेळी आपली वारी झाली नव्हती, परंतु आज विठुरायाची वारी मोठ्या उत्साही वातावरणात